इकडे पोळ्या खातो आहे. पण बहुतेक त्याला खूप दुखत असेल लागलेलं ते. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता मी जे हे सगळे झाडं आहेत त्यांना सगळ्यांना पाणी टाकलेलं आहे. आणि मला तुम्हाला 3-4 दिवसांपासून एक गोष्ट दाखवायची होती, म्हणजे हे जे रोजचं झाड आहे त्याच्यावरती पाणी टाकल्यानंतर ते कसं दिसतं ते तुम्हाला दाखवायचं होतं. मी ते 2-3 दिवसांपासून मी सांगत होतो की दाखवायचे, मग फोन खाली असायचा. पण मग मी खाली गेलो की 1-2 तासानंतरच वरती यायचं, तोपर्यंत ते सगळं सुकून जायचं. म्हणून मग आत्ता मी आत्ताच पाणी टाकलेलं आहे आणि आता मी तुम्हाला ते दाखवतो. सो गाइस, आपण बघू शकता किती मस्त दिसतं आहे हे. आता तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. सो गाइस, ही फरस भी आपण बघू शकता किती मस्त ग्रो होती आहे. आणि आज पण आणखीन 2 कुंड्या कन्झर्वेटरीमध्ये ॲड झालेल्या आहेत, ज्या की आहे ही एक आणि ही एक. याच्यामध्ये ज्या ज्या उरलेल्या मेथीच्या बिया होत्या त्या टाकलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये मम्माला काहीतरी उगताना दिसलं इथून, हे इथून, हां हे इथे ग्रीन ग्रीन आहे ते तिथेच. तर मग मम्मानी याला खाली आणलेलं आहे. जर ते गवत असेल तर मग आम्ही त्याच्यामध्ये मेथीच्या बिया टाकून देऊ. आणि ज्या पिशवीतल्या बिया होत्या इथे ठेवलेल्या त्यांना मी पिशवीतून काढलेलं आहे बाहेर, ते मी तुम्हाला दाखवतो. आणि पालक खूप मस्त ग्रो होतो आहे, आपण बघू शकता. इकडून छोटे छोटे पानं येत आहे आणि आत्ताच पाणी टाकलेलं आहे म्हणून खूप मस्त वाटतं आहे झाडांना. आणि आता मी तुम्हाला त्या बिया दाखवू. सो गाइस, या आहेत त्या बिया, खूप मस्त जर्मिनेट झालेल्या आहेत. आणि आता मी खाली जाऊन मम्माला विचारून येतो की यांना कुठे लावायचं आहे. मग आता मी थोड्या वेळात टेरेसवरती पण जाणार आहोत. सो गाइस, या भेंडीच्या आणि शिमला मिरचीच्या बिया आहेत, कारण की मी जेव्हा झाडं लावलेले होते तेव्हा भेंडी आणि शिमला मिरची आलीच नव्हती. म्हणून मग दोघांना मी या पिशव्यांमध्ये ह्युमिडिटीसाठी ठेवणार आहे. जर आल्या तर खूपच चांगलं, नाही तर सोडून द्यायचं. आणि या हे धान्य आहेत, मम्मानी याला भिजवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं 3 दिवस. तिने आता याला माझ्याकडे दिलेलं आहे. यांच्यामधल्या काहींना मी पिशवीमध्ये टाकेल आणि काहींना मम्मा जिथे म्हणेल मातीत तिथे टाकेल. आता मी यांना टाकतो त्या पिशवीमध्ये. मी याला 5-10 मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि आता याच्या त्या 2 पिशव्या अगोदर जिथे त्या मेथीच्या पिशव्या ठेवलेल्या होत्या तिथेच ठेवून दिलेल्या आहेत. आणि आता थोड्या वेळात आम्ही टेरेसमध्ये जाणार आहोत, म्हणजे टेरेसवरती, तेव्हा मी तुम्हाला भेटतो. गाइस, वेलकम बॅक. आणि आत्ता आम्ही थोडीशी रिपॉटिंग केलेली आहे, म्हणजे आता मी तुम्हाला ते दाखवते काय काय केलेलं आहे आम्ही आत्ता. गाइस, या कुंडीत जे पालकाचे झाडं होते ते काढलेले आहे आणि याच्यामध्ये फक्त आता आलंच आहे. हे इकडून एक येतं आहे, हे इथून, तिथून 3-4 येत आहे आणि हे एक आहे. आणि याच्यामध्ये जे खरबुजाचे झाडं होते त्यांना काढून मम्मानी खाली फेकलेलं आहे ते तिथे.
तर तिथे बघा ते खरबुजाचं च आहे आणि याच्यात आता फक्त ओवा आणि एक पालक आहे आणि आता याच्यातला पालक कुठे लावलेला आहे ते मी तुम्हाला दाखवतो. जो तो मोठे आलेले होते पालक म्हणजे हावाला आणि हावाला आणि आणखीन दोन तीन आहेत जे मोठे होते त्यांना याच्यात ठेवलेलं आहे जे छोटे होते त्यांना त्याच्यात लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर वरतून हळदीचं पाणी पण त्याच्यावरून टाकलेलं आहे कारण की ते असे पानं खराब होत आहेत म्हणून आणि हे इथे आपण पिशवीत ठेवलेलं हे आलं मस्त येत आहे आणि हे तुळस आणि माझ्या फोनचं सारखं सारखं फोकस जातो आहे का बरं काय माहिती. आणि मी इथे बादली भरूनच पाणी आणून ठेवलेलं आहे कारण की एका टाईम म्हणजे दिवसातून एकदा मी सगळ्यांना पाणी टाकतो तर मग हे काहीतरी 2 का 3 लिटरचं बॉटल आहे तर मग ही पूर्ण लागून जाते किंवा पूर्णपेक्षाही कधी कधी जास्त लागून जाते म्हणून मग मी इथे पाण्याची बादलीच भरून ठेवलेली आहे. मग सारखं सारखं उठून बेसिनवरती जायचं परत पाणी भरायचं परत यायचं त्यापेक्षा मी डायरेक्ट इथून मगातून पाणी घेतो याच्यात टाकतो प्रेशर बनवतो आणि झाडांना टाकतो आणि पूर्ण कन्झर्वेटरी बाकीचे झाडं आणि इकडे एकटं रोजचं झाड आणि अगोदर हे सगळे कुंड्या इकडं असे लावलेल्या होत्या पण मम्मा म्हटलं की असे इथे लावू म्हणून असे इथे लावलेले आहेत आता आणि ही आहे माझी कन्झर्वेटरी आणि इकडे आम्ही पक्ष्यांसाठी खायला ठेवलेलं आहे. मी टेरेसवरती पण खायला टाकलं होतं बर्ड फूड पण त्यांनी ते खाल्लंच नाही आणि इकडे रोजचं झाड हे रोज आणि हे दुसरं रोज जे की उमलतं आहे फोकसच होत नाही आहे. हां सिनियर रोज ज्युनियर रोज आणि याला नवीन पानं पण येत आहे त्या रोजला. मी आता मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. फोकस आता मी माझ्या हावाला टेबल आणि एडिटिंग टेबल आवरलेला आहे आणि याच्यावरती मी माझा फोन आणि टॅबलेट पण ठेवलेलं आहे आणि आता मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. बस मम्मीने नाश्त्यामध्ये मोमोज बनवलेले आहेत आणि आता मी याला खातो मग तुम्हाला भेटतो. बघायचं आमच्या शेजारच्यांनी काल आणि त्याच्या अगोदर एवढ्या कैऱ्या दिलेल्या आहेत आणि त्यांना मी एका डब्यामध्ये पिकायला ठेवलेलं आहे आंबा बनवायसाठी आणि आता मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. हे गाइस वेलकम बॅक. आता मी आलेलो आहे टेरेसवरती आणि आज पाऊस पडणार आहे आणि ऊन पण नाही आहे आणि आत्ता येऊन आम्हाला 5-10 मिनटंच झालेले आहेत आणि लगेच घाम आलेला आहे आणि आत्ताच आम्ही नवीन बिया टाकलेल्या आहेत ते मी तुम्हाला आता दाखवतो. याच्यात आम्ही काल पुदिना लावला होता तो मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेलं होतं आणि याच्यातला एक म्हणजे हे कुंडी छोटी पडते पालकाला म्हणून मग जो हा पालक याच्यात होता त्याला काढून याच्यात ट्रान्सफर केलेला आहे आणि याच्यात धणे टाकलेले आहेत मेथीसाठी आणि याच्यामध्ये धणे आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये पण धणे आहेत आणि याच्यामध्ये पण धणे आहेत आणि आता आम्ही खाली जातानाच याच्यावरती पोते टाकून जाणार आहोत कारण की ऊन तर काही आज पडणार नाही आहे म्हणून मग पोतं टाकूनच जाऊ आम्ही. जर पाऊस पडला तर पटकन वरती यायला नको म्हणून आणि हे खरबूज हे इकडे दुसरं खरबूज हे इकडे तिसरं खरबूज हे इथे चौथं खरबूज इथे 5वं खरबूज त्याच्यानंतर आणखीन 5-6 खरबूज त्याच्यानंतर 6 खरबूज वरती मला दिसलेले आहेत आणि आणखीन किती म्हणजे आणखीन तर खूप सारे आहेत खरबुजं पण ते दिसत नाही आहेत पानांमुळे. 6च मी काउंट करू शकलो जे वरती होते ते आणि ही दोरी हा वेल चढायसाठी ते दोरी बांधलेली आहे आम्ही म्हणजे आत्ताच मी बांधली कारण की जेव्हा तिकडे होती खरबुजाची कुंडी तेव्हा आम्ही
तिकडे लावलेली होती दोरी, पण जेव्हा इकडे आणलं तेव्हापासून इकडे भिंतीवरती तिला लटकवलंच नव्हतं. मग आत्ता मी लटकवतो आहे, झालं लटकवून आणि आता मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. हे गाइस वेलकम बॅक, आणि आत्ताच माझी अंघोळ झालेली आहे आणि मला वाटलं होतं की ऊन नाही पडणार, पण आत्ता ऊन पडलेलं आहे. आम्ही पोतं टाकूनच खाली आलो होतो, पण आता आम्ही ते पोतं काढायला परत नाही जाणार आहोत वरती, कारण की ते जरी आम्ही ते पोतं ठेवलं तरी पण त्यांना ऊन लागेलच. मग पोतं नाही काढणार आम्ही, जेव्हा संध्याकाळी जाऊ वरती तेव्हाच काढू. मग आता मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तेच आत्ता माझ्या आजोबांनी बनवलेला आहे खरबुजाचा मिल्कशेक, आणि आता मी याला पितो आणि मग तुम्हाला भेटतो. सो गाइस, आता मी बाहेर कुकीशी खेळायला आलो होतो. मला सकाळीच माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की जेव्हा म्हणजे आम्ही त्याला पहाटे बाहेर सोडतो ना, कारण की जर आम्ही त्याला वॉकला नेला तर मग तो खूप जोराचं ओढतो म्हणून, तर मग सकाळी त्याच्या मागे कुत्रे लागले होते आणि त्या कुत्र्यांनी कुकीला चावलेलं आहे. मला माझ्या आजोबांनी सकाळीच सांगितलं होतं. मी आत्ता त्याच्याशी खेळायला आलो म्हणून आता तुम्हाला सांगतो आहे. हे खूपच वाईट, आणि तो त्याच्यावरती हळद पण नाही लावू देत आहे, कारण की अगोदर त्याला लागलं होतं तेव्हा आम्ही हळद टाकली होती कशी तरी करून, तेव्हा पण तो थोडंसं चावला होता, पण आता तर आम्ही टाकलीच नाही आहे, कारण की जर टाकली तर तो चावतो, त्याला खूप जोराचं दुखतं. मग म्हणून मग तसंच राहू देऊ आम्ही, तस ती जखम ती ॲटोमॅटिकली बरी होऊन जाईल. आणि कुकू कुचकू माझ्या डुगू टुकू 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 डुगू टुकू टुकू टुकू. आणि मी आलो तेव्हा शेपटी हलवत होता, आत्ता पण हलवतोच आहे जोर जोराची, त्याला झोप येते आहे. आत्ता ऊन नाही आहे, पण जेव्हा ऊन असतं तर तेव्हा तो इथेच बसलेला असतो, कारण की त्याला गर्मी इथे नाही होत, कारण की इथे फरशी आहे आणि ते पूर्ण ऊन असतं तेव्हा. आणि उठलेला आहे, एक स्कूटी आलेली आहे त्याचा आवाज ऐकून. आणि मग इथे त्याला चांगला वाटतं, मग कधी तो इथे बसतो कधी इथे बसतो तर मग कधी इथे बसतो, आणि आत्ता तो तिकडे गेलेला आहे. आणि कधी कधी तो इथे बसतो, नाही तर मग त्याची फेवरेट जागा ही आहे, त्याने इथे खड्डा करून ठेवलेला आहे, तो याच्यामध्ये जाऊन बसतो नाही तर झोपतो, त्याला तिथे गारगार वाटतं. आणि इकडे कुकी लोळतो आहे, त्याला मस्ती आलेली आहे मी बाहेर आलेलो आहे म्हणून. आणि शेवंतीचं झाड उभं आहे, माना नाही टाकलेल्या त्यांनी. आणि हे ते कंद जे मी लावले होते ते येत आहेत, नाही तर मग अगोदर जेव्हा 3-4 वेळेस लावले होते कंद ते आलेच नाही, 1-2 महिने टिकले म्हणून तरून पुढे आलेच नाही, पण हे चांगले येत आहेत. मी कुकी तिकडे उभा आहे, आणि हे तर परत घाण झालं, याचे पानं पडून. मी कुकी तिकडे पोळ्या खातो आहे, पण बहुतेक त्याला खूप दुखत असेल लागलेलं ते. आता काय करू, नाही शकत, जर हळद किंवा काही म्हणजे डेटॉल वगैरे जर त्याच्यावरून टाकलं तर मग तो आम्हाला चावेल, म्हणून मग आम्ही काहीच नाही करत आहे. आणि तो इकडे खातो आहे. आता मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. आणि हे ते रोज जे सगळ्यात पहिल्यांदा आलं होतं ते रोज, त्याच्यानंतर हे आलं, ज्यानंतर हे आलं. आणि आता मी तुम्हाला तिकडचं किचन गार्डन दाखवतो, खालचं त्या साईडचं. त्या झाडाला पण फुलं आलेले आहेत, आणि सगळे म्हणजे काही काही मरून गेले रोपं, पण जे पण जगलेले रोपं आहेत ते आज सगळे उभे आहेत. आणि तिकडे टोमॅटो 3, तो तिथे 1, आणि तिथे 3 फुलं आलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतं. फुलं म्हणजे ते अगोदरच आलेले होते, पण त्यांना फूड मिळत नव्हतं म्हणून मग ते ग्रोथ नव्हते होत त्या साईड. हां हे बघा माझं बोट. हां
ते तिथे आहे ते तिथे आहे तीन फुलं तर मग मम्माने याचे पानं कापून टाकले आणि मग त्याच्यानंतर फूड त्या तीन फुलांना भेटतं आहे. मग आता ते मोठे होत आहे आणि हे ते झेंडूचं झाड जे गवतातून उगवून आलेलं आहे तिकडे गवती चहा मी हे ते फुलं मी आता मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. सो हे गाईज वेलकम बॅक. आता वाचलेले आहेत 6-9 आणि आता मी आलेलो आहे टेरेसवरती. टेरेसवरती येऊन अर्धा एक तास झालेला आहे आणि आता म्हणजे झाडांना पण मी पाणी टाकलेलं आहे आणि असंच तिथे फिरत होतो झाडांना बघत होतो आणि आता मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात.